या व्हिडिओला काय करा, आणि आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेलो आहोत पुण्यामध्ये असलेल्या चतुर्शृंगी या देवीला. आणि या देवीला येत असताना तुम्ही जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं हे भलं मोठं असं प्रवेशद्वार, जे चतुर्शृंगीचं मेन आकर्षण आहे, असे प्रवेशद्वारामधनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि आज आपण चतुर्शृंगीचं दर्शनसुद्धा घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पार्किंगला गाडी लावू शकता, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी 5 रुपये पार्किंग आहे टू व्हीलरला आणि 10 रुपये पार्किंग आहे की 4 व्हीलरला. परंतु या ठिकाणी एकदम सेफ गाडी राहू शकते. ही गाडी आपण आता एका ठिकाणी या ठिकाणी लावलेली आहे. आणि आता आपण चतुर्शृंगीच्या जे देऊळ आहे त्या मंदिराकडे आपण निघालो आहे. माझ्या पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या बाजूला जायचं आहे. चला. मंदिराच्या आपण पहिल्या एंट्रीला, आपण जी मोठी कमान आहे, कमानीमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच या ठिकाणी हे मंदिर दिसतं. हे मंदिर आहे सिद्धविनायकाचं. सिद्धविनायकाचं दर्शन घेऊन आपण पुढे चतुर्शृंगीच्या मंदिराकडे जाणार आहोत. पहिलं आपण दर्शन घेऊया या सिद्धविनायकाचं. चतुर्शृंगी मंदिराकडे जात असताना आपल्याला प्रथम सिद्धविनायक मंदिराचे दर्शन घ्यावे लागते. या सिद्धविनायकांची मूर्ती अतिशय आकर्षक आहे. या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण मुख्य गाभाऱ्याच्या भोवती असलेली प्रदक्षिणासाठी जातो. या प्रदक्षिणेच्या वेळेस आपल्याला या गाभाऱ्याच्या भोवती अष्टविनायकांच्या अष्टविनायक गणपतीचे दर्शनही लाभते. पुण्याच्या मध्यभागी असलेले चतुर्शृंगीचे हे मंदिर पेशवेकालीन म्हणजेच 250 वर्ष जुने आहे. या ठिकाणी चतुर्शृंगी देवीची स्वयंभू मूर्तीही आपल्याला पाहायला मिळते. या चतुर्शृंगी देवीकडे जाण्यासाठी आपल्याला 108 पायऱ्या चढून या देवीपर्यंत पोहोचता येतं. त्यावर चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चप्पलचं स्टँड आहे, त्या ठिकाणी चप्पल काढायची आहे आणि नंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच देवीची मनमोहक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. देवीचा गाभारा हा संपूर्ण चांदीने सजवलेला दिसतो. या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण खालच्या बाजूला आल्यानंतर, मित्रांनो, आता आपण आतमध्ये चतुर्शृंगीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. तर तुम्ही चतुर्शृंगीच्या या मंदिरावरती आले तर तुम्हाला या मंदिराच्या अवतीभोवती खरंच छानपैकी असं गार्डन दिसतंय. आणि या गार्डनमध्ये तुम्ही मस्तपैकी मस्तपैकी आनंद घेऊ शकता या गार्डनचा. तुम्ही जर आजूबाजूला पाहिलं तर अतिशय सुंदर असं गार्डन आहे या मंदिराच्या अवतीभोवती. आणि सर्व भिंती या कौलारू कलरनी रंगवलेल्या आहे. आणि पांढरा आणि कौलारू कलर या संपूर्ण मंदिराच्या अवतीभोवती आपल्याला लावलेला दिसतो. त्यामुळं हे मंदिर दिसताना अतिशय सुंदर आणि मनमोहकसुद्धा दिसतं. हे डोंगराच्या उंच भागावरती असलेले चतुर्शृंगीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर वर चढून या मंदिराकडे आपण ज्यावेळेस पायऱ्यांनी वर चढून वरती येतो त्यावेळेस खरंच हे मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय सुंदर असं वाटतं. मंदिराकडं आपल्याला येताना वरती दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत, ज्या दोन्ही पायऱ्यांचा वापर करून आपण या मंदिरापर्यंत येऊ शकतो. तसंच जातानासुद्धा आपण या मंदिराच्या कुठल्याही पायऱ्यांच्या बाजूने आपण खाली उतरू शकतो. तुम्ही तर पाहिलं तर अतिशय सुंदर असं झाडं या ठिकाणी लावलेलं दिसतं ते. अनेक जागेवरती तुम्हाला बाकडेसुद्धा लावलेले दिसतात. त्या बाकड्यांवरती तुम्ही मस्तपैकी छानपैकी बसून या परिसराचा आनंद घेऊ शकता. तसंच तुम्ही या मंदिराच्या जर वरच्या बाजूला थेट पोचले आणि त्या
चतुर्शृंगीचे जे मुख्य गाभारे आहे त्या गाभाऱ्यापासून एक खिडकी आहे. त्या खिडकीमधून तुम्ही खाली पाहिलं तर खरंच पुणे शहराचा उत्तम असा नजारा आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो, पुण्याच्या अगदी बाजूला असलेली चतुर्शृंगीचं मंदिर आज पुण्याच्या मध्यभागी येऊन ठेपलं आहे. तरीसुद्धा या मंदिराकडे आल्यानंतर आपल्याला असं कुठेही जाणवत नाही की हे मंदिर शहरामध्ये आहे, कारण की या ठिकाणी असलेली झाडे आणि या ठिकाणी असलेलं छानपैकी असं या ठिकाणी मंदिराचा परिसर, त्यामुळे आपल्याला हे मंदिर अजूनही एका डोंगर भागावरती आहे असं जाणवतं. कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या DSM मराठी या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.